नमस्कार मित्रांनो, मी शोमटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मागचे काही जे ब्लॉग आहेत ते आपल्या पालखीचे आले आणि आजचा पण ब्लॉग हा खास होणार आपल्यासाठी, कारण आजचा हा शेवटचा दिवस आहे शिमग्याचा आमच्या गावातला। आणि आज शिपना पडणार आहे, शिपना आणि त्याला खेळे ओकणे असं म्हणतात आमच्या गावच्या पद्धतीमध्ये। तर आता त्याच्यामध्ये काय काय रूढी परंपरा आहेत त्या पण आपण बघूयात। आणि सुरुवात तर आपण केली खेळे वगैरे उभे राहिले पहिल्या दिवशी, त्याचप्रमाणे आता शेवट पण तसाच होईल। तर तो कशाप्रकारे शेवट होतोय तो तुम्ही पुढे बघा। तर आता आपण मांडावरती आलो इथे आणि आपल्यासमोर खेळे उभे आहेत प्रत्येक वाड्याचे। आणि आता थोड्याच वेळाने त्यांचा जो खेळ चालू होईल त्याच्यानंतर जे जे काय होईल ते तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंडळी, गेले काही दिवस मस्तपैकी लोक उत्साहामध्ये शिमगा साजरा करत आहेत आणि आज हा शेवटचा दिवस आहे जिथे शिमग्याचा खेळ संपणार आहे आणि देव आपल्या गादीवरती बसणार आहेत। तर मंडळी, हाच तो एक क्षण असतो म्हणजे शिमगा म्हणा, गणपती म्हणा, आपले जे कोकणातले जे सण आहेत त्याच्यामध्ये आपले गावातली माणसं एकत्र येऊन एकमेकांसोबत काही दिवस राहतात, गमती जमती होतात। तर हेच आपले एक सणांचं वैशिष्ट्य मानलं जातं आणि खूप उत्साहामध्ये सण साजरे करतात आपल्या इथं। आणि लोकांचा जो आनंद असतो तो गगनात मावेनासा होतो। कोणी मुंबईवरून येतं एका दिवसासाठी तरी मुंबईवरून येतातच लोक आपल्याकडे। तर मंडळी, आता हे टिपरी मारतायत, टिपरी मारणे किंवा भोवरी मारणे असं म्हणतात। त्याचा मस्त आहे की पूर्ण रिंगण करून घेतील कम्प्लीट, म्हणजे जो आपल्यासमोर गडे आहे तो पुन्हा एकदा आपल्यासमोर येईपर्यंत ते रिंगण कम्प्लीट करतात। जसं पहिल्या दिवशी खेळ चालू करताना ज्या पद्धतीमध्ये सगळं करण्यात आलं त्याच पद्धतीमध्ये आता एंड करताना पण होणार आहे। गाडी पूर्ण कसं झालं
डबल चाय ते बोललो तर मंडळी पालखी आता मांडावर उठवत आहेत आणि आता होळीच्या फेऱ्या मारेल पाच, एकदम ढोलताशाच्या गजरामध्ये नाचत गाजत, आणि त्यानंतरला पाच फेऱ्या मारून झाल्याच्या नंतरला सगळे गावकरी मिळून पालखी एकदम जोशामध्ये नाचवतील आणि त्यानंतरला ती पुन्हा एकदा मांडावरती बसेल आणि नंतरला मग शिपणं पडेल.
तर गाईस आता नवरदेवाने होळीच्या ईदला नारळ काढायचं आहे. जे नवीन नवरदेव आहेत त्यांनी तोड्यासाठी वाचला. Thank you.
तर मंडळी आता बघा पालखीवरती शिपणं पाडतायत आणि ह्यानंतरला खालती मंदिरामध्ये शिपणं पाडून येतील. त्यानंतर मग वरती सगळ्या माणसांच्या अंगावरती ते शिंपडलं जाईल. तर मंडळी असा होता शिमग्याचा शेवटचा दिवस आणि आम्ही तर शिमगा खूप एन्जॉय केला, खूप मजा आली शिमग्यामध्ये. नवीन नवीन रूढी परंपरा आम्हाला समजल्या आणि तुम्ही पण कशाप्रकारे तिकडे मजा केली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता भेटूया डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.